MP Murugade sir. या कार्यक्रमाला ज्यांनी जो ठिकाण आणि स्थळ प्रस्तावित करून दिलं त्या माननीय सदानंदजी बुरुडे साहेब संस्था प्रमुख आसोला, माननीय मायाताई नकाते सरपंच ग्राम पंचायत आसोला, सन्माननीय एल एम दोटे सर अध्यापक मातोश्री वारजाबाई बुरुडे हायस्कूल आसोला, सन्माननीय चेतन मुरगडे राष्ट्रीय प्रतिनिधी तथा सचिव विद्यार्थी प्रदेश परिषद लाखांदूर, माननीय श्री जागेश्वरजी मेश्राम साहेब माजी पोलीस पाटील आसोला, सन्माननीय ज्ञानेश्वरजी हिरणे साहेब अध्यक्ष देवस्थान मंडळ आसोला, माननीय वामनजी मिसाळ माजी सरपंच आसोला, माननीय हुकुमजीजी दहीकर सचिव देवस्थान समिती आसोला, माननीय श्री कलदासजी लाडे आसोला, आणि या कार्यक्रमाला सर्व मान्यवर अतिथींनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली. सन्माननीय भाग्यवानी घोबरागडे साहेब अध्यक्ष यांचं मी ऋणी आहे, आभारी आहे की त्यांनी अगदी वेळेवर येऊन कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं. सन्माननीय केदार मॅडम यांनी सुद्धा या कार्यक्रमाला येऊन अगदी वेळेवर सुरुवात करून दिली. या मान्यवरांचं मी आभार मानतो. सोबतच आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर येथील संपूर्ण प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी, सोबतच माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी प्राध्यापक ठाकरे सर, राकेश ठाकरे सर, श्री जी एल धोटे सर, प्राध्यापक बर्डे सर, प्राध्यापक दहीकर मॅडम, दिलीपभाऊ तलमले आणि सर्व माझे सहकारी प्राध्यापक वर्ग, या कार्यक्रमाला ज्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाहीत असे माझे लाडके राशीचे सर्व स्वयंसेवक की ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने हा 7 दिवसीय कार्यक्रम पार पडत आहे. राशीची ताकद की ज्या रेड 8 आर्यांप्रमाणे अष्टप्रहर कार्य करणारे माझे हे राष्ट्रीय विद्यार्थी स्वयंसेवक बाहेरगावून या विद्यापीठातनं भंडारा, साकोली, तुमसर, गोंदिया, बालांदूर, चौरास पालांदूर या विविध महाविद्यालयातून आलेले माझे विद्यार्थी, या तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, संपूर्ण गावकरी मंडळी या सर्वांचं मी या ठिकाणी आजच्या उद्घाटन प्रसंगी आभार मानतो की ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उपस्थिती दर्शवली आणि आजचा कार्यक्रम इथं पार पाडलं. आजच्या कार्यक्रमाचे सर्व माननीय अतिथी आणि कडक न कडक सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे या उद्घाटन प्रसंगी सर्वांचं मी आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने आजचा उद्घाटनीय कार्यक्रम पार पाडलं असं मी जाहीर करतो.